मानव समाचार मानवता के हक में आपण पाहत आहात मानव समाचार मराठी पाहुया ठळक बातम्या। मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक यांची बाईट। दिवाळी साजरी करणार नाही, 15 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यात जाणार। दिवाळी साजरी करणार नाही, आज अंतरवली येथे जाणार आहे पण घरी जाणार नाही। आत्महत्या करू नका, आरक्षण मिळणार आहे आपल्याला, असेही ते म्हणाले। आता 8-10 दिवस ऍडमिट होतो, त्यामुळे आता एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणून आज डिस्चार्ज मिळतोय। आणि आज बलिदान गेलेल्या जेवढे शक्य आहेत तेवढ्या बांधवांना रात्री भेटलो, आत्ताही काहींना भेटून जाता जाता पुन्हा काही आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून अंतरवाली या ठिकाणी जातोय। 2 दिवस आज उद्या 2 दिवस आराम करून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या विषयी एकजूट मोठी तयार करण्यासाठी पुन्हा 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि पुन्हा मराठवाडा असा मुंबई असा मोठा दौरगाठी भेटी करून सुरू करणार आहेत। त्यामुळं आता तब्येत ठणठणीत आहे आणि आता अंतरवालीकडं निघालोय, घराकडं मात्र जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य। दिवाळी साजरी करणार नाही, दिवाळी न साजरी करण्याचं कारण काय? आरक्षण मिळेपर्यंत की नाही? मराठा बांधवांनी खूप मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि ते दुःखाचं मोठं सावट असताना आपण कशी दिवाळी साजरी करायची, आपण कसा आनंद व्यक्त करायचा? म्हणून मी वैयक्तिक दिवाळी न करण्याचा आनंद व्यक्त न करण्याचं ठरवलंय आणि त्याचप्रमाणे मी रात्री रात्रभर डॉक्टरांना न सांगतावी, कारण डिस्चार्ज आज 10 वाजता होणार आहे, तरीही रात्री आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून आलो। त्यांचं म्हणजे अशब्द नाही आहेत मला त्यांच्याबद्दलचे, कारण त्या घरात गेलं की इतकं भयान वारं सुटल्यासारखं होतंय की भयान वेळ आली त्या कुटुंबावर, ते कुटुंब उघड्यावर पडले। म्हणून भाऊ आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो, आत्महत्या नका करू, आरक्षण मिळणार आहे आपल्याला आणि तुमच्या नजरेसमोर आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।